वेणेगावमधील शासकीय बाबूंचा असून घोटाळा नसून खोळंबा. शासनाने नेमणूक केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेणेगावमध्ये असून घोटाळा नसून खोळंबा होत असून ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक नेमणूक पूर्ण वेळ नसल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांना शासकीय कागदपत्रांसाठी बाबूंच्या येण्याची वाट बघत तासनतास सर्व शेतातील कामे सोडून कार्यालयाच्या बाहेर बसावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन तसेच इतर पिके काढण्याची धावपळ चालू असून ती सोडून शेतकऱ्यांना ससे होलपाट करावी लागत आहे. ती थांबवून शासनाने ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक या कर्मचाऱ्यांची कायम आठवड्याचे 7 दिवस नेमणूक करावी अशी मागणी वेणेगाव ग्रामस्थांनी केली आहे. प्रतिनिधी प्रमोद पंचपौर, वेणेगाव. मी वेणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं एक शासनास मागणी करू इच्छितो की आमच्या वेणेगाव हे सजाचं गाव आहे, परंतु सजाचं गाव असताना आम्हाला तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी पर्यवेक्षक हे जे अधिकारी आहेत हे आम्हाला पूर्ण वेळ मिळत नाही, कारण त्या प्रत्येक जो तरटे असेल किंवा ग्रामसेवक असेल त्यांच्यामागे 4-4, 5-5 गाव आहेत. त्यामुळे आम्हाला ॲडिशनल वेणेगाव हे ॲडिशनल दिलं जातं. मोठं गाव सज्जच असताना वाडीसारख्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाते आणि आमचं मोठं गाव असताना त्या ठिकाणी त्यांना ॲडिशनल म्हणजे अतिरिक्त कारभार हा मोठ्या गावचा केला जातो. तर आमच्या गावाला ग्रामसेवक असतील किंवा तरटे अण्णासाहेब असतील हे कायमस्वरूपी म्हणजे रेग्युलर जे सज्जचं गाव असल्यामुळे रेग्युलर त्यांना देण्यात यावं अशी मी शासनाकडे मागणी करीत आहे.